पासून बचावासाठी कोरेगाव तालुक्यातील वाठा स्टेशन येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले. विविध संघटनांच्या माध्यमातून हे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवरती वाटा स्टेशन येथे भाजप आणि आरएसएसच्या माध्यमातून आज हिंदू एकता आंदोलन यांच्या माध्यमातून वाटा स्टेशन येथे निर्जंतुकीकरण यांचे फवारणी करण्यात येत आहे. आपण मागे पाहू शकत असाल की कशा पद्धतीने निर्जंतुकीकरणाची भाजपच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे. सर्व कार्यकर्ते आता या वाटा स्टेशनमध्ये होम टू होम पूर्ण सर्व्हिस निर्जंतुकीकरणाची करत आहेत. कोरोना ही संसर्गजन्य परिस्थिती सर्व भारतावरती ओढवली याचा कुठेतरी कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या वाटा स्टेशनमध्ये भाजप आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आज वाटा स्टेशन येथे निर्जंतुकीकरणाचे हा शिडकाव करण्यात येत आहे. आपल्याबरोबर या भाजपचे आणि जे आता हिंदू एकता आंदोलनाच्या संदर्भात जे निर्जंतुकीकरण केलं जात आहे वाटा स्टेशनमध्ये काय मत व्यक्त करतायत. आपल्याबरोबर आहेत संजय गायकवाडजी. काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने निर्जंतुकीकरणाचं एक काम चालू आहे. कोरोना या पार्श्वभूमीवरती वाटा स्टेशनमध्ये ही कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. या बाजारपेठेत 60-70 गावाचा संपर्क असतो. इथं खरंच कोरोनाची मोठ्या प्रमाणात भीती ह्या लोकांमध्ये आहे. तर तुम्ही काय सांगताल निर्जंतुकीकरण करत असताना. नक्कीच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सर्व जगात भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तसेच सर्व जिल्ह्यामध्ये हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रकारचे सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या या वाटर स्टेशन गावामध्ये भारतीय जनता पार्टी आरएसएस तसेच हिंदू एकता आंदोलन यांच्यातर्फे हा लोकांच्या वाठार गावातील वाटर स्टेशन या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही एक औषध फवारणी ही आरोग्याची फवारणी करत आहोत की जेणेकरून लोकांना या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळावे. तसंच याच्यामध्ये सर्व युवकांनी हिरिरीनं भाग घेतलेला आहे आणि शासनाला तसंच सर्व पोलीस यंत्रणा तसेच यांना आमचं पूर्ण सहकार्य आहे. आम्ही पूर्ण नियमावलीमध्ये राहून याचा पूर्ण पण अशा पद्धतीने फवारणी करत आहे. लोकांचाही त्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. परंतु तुम्ही कुठेतरी असं आहे की आतापर्यंत कुठलीही होम टू होम अशी निर्जंतुकीकरणाची सर्व्हिस देताना कुणीही दिसलं नाही. तर तुम्ही काय सांगताल आतापर्यंत बरेच निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या झाल्या परंतु तुमच्या पद्धती तुमच्या वतीनं ही होम टू होम म्हणजे घर टू घर तुम्ही घरात जाऊन सुद्धा आता आम्ही बघितलं घरात जाऊन सुद्धा तुम्ही फवारणी करताय. काय सांगाल याबद्दल. नक्कीच नक्कीच याचं कारण असं की आम्ही पाहिलं की केवळ फक्त रोडच्या किंवा फक्त मेन ठिकाणी जर फवारणी केली तर लोकांच्यापर्यंत प्रत्यक्षात आज सगळं पाहिलं तर आपल्या देशात सर्व लोक आपापल्या घरामध्ये आहेत. प्रत्यक्षात लोकांच्यापर्यंत आरोग्य फवारणी ही पोचणं गरजेचं आहे. त्यांना त्या कोरोनापासून किंवा इतर रोगांच्यापासून रोखणं गरजेचं आहे. त्यामुळं केवळ लोक जर बाहेरच पडत नाहीत तर लोकांच्या उमऱ्यापर्यंत लोकांच्या घरापर्यंत फवारणी पोचणं आवश्यक होतं. त्यामुळं आम्ही सर्वांनी हा एक मताने विचार केला की केवळ फक्त बाहेरून रस्त्यावरून किंवा मेन ठिकाणी फवारणी करून योग्य नाही आहे तर प्रत्येकाच्या घरापर्यंत फवारणी केल्याने सर्वांचंच आरोग्य चांगलं राहील. लहान मुलं स्त्रिया तसेच सर्व पुरुष वृद्ध या सर्वांना ज्येष्ठ नागरिक या सर्वांना आरोग्याच्या दृष्टीने ही फवारणी उपयुक्त ठरेल ह्या विचारानं आम्ही सर्वांनी घरोघरी उमऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या फवारणी केली. धन्यवाद. आपल्याबरोबर होते भाजप आणि हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते आणि त्यांनी सांगितले घर टू घर आम्ही जाऊन फवारणी करतो आहे आणि कशा पद्धतीने हा प्रादुर्भाव कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाटा स्टेशनमध्ये ही सर्व टीम सज्ज झाली आहे. आपण मागे पाहू शकता ट्रॅक्टरच्या वतीने ट्रॅक्टरमध्ये त्यांनी नौजोल जोडला आणि त्या ट्रॅक्टरमध्ये घरी जाऊन त्यांनी होम टू होम ही सर्व्हिस देत आहेत. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे VM News वाटा स्टेशन.